अपन एप्लीकेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन वरील समोरील एग्जांपल पाहणार आहोत। यापूर्वी आपण पॉप्युलेशन वरचे एग्जांपल पाहिले। तर पॉप्युलेशन पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण पॉप्युलेशन फाइंड केलं, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये टाइम फाइंड केलं। आता या बॅक्टेरियाच्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलंय की रेट ऑफ ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया इज अ प्रोपोर्शनल टू द नंबर प्रेझेंट इफ इनिशियली देअर वेअर 1000 बॅक्टेरिया अँड द नंबर डबल इन 1 आवर। फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर 2.5 आवर। म्हणजे नंबर ऑफ बॅक्टेरिया आपल्याला विचारला आहे, म्हणजे एक्स विचारला याच्यामध्ये, जसं पॉप्युलेशनमध्ये आपल्याला टी विचारलं होतं। म्हणजे पहा, बॅक्टेरिया करता आपण एक्स व्हेरिएबल घेणार, पॉप्युलेशन करता टी घेतलं होतं। लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ऍट टाइम टी, देन द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एक्स इज प्रपोर्शनल टू एक्स इटसेल्फ। ठीक आहे, दिस गिव्स dx upon dt is directly proportional to x, that is dx by dt is equal to kx, where k is constant of proportionality, constant of proportionality. After solving this equation, After solving this differential equation, we get. आता dp upon dt of the pi बरोबर इथे काय राहील, x equal to c e raised to power kt, याला इक्वेशन नंबर 1 द्या। मग आता कंडिशन ज्या दिल्या आहेत त्या इनिशियली पाहता काय म्हटलं, इफ इनिशियली देअर वेअर 1000 बॅक्टेरिया, इनिशियली एक्स इक्वल टू 1000, वेन इनिशियल कंडिशनला टाइम ठेवून काय राहणार, टी इज इक्वल टू 0। इनिशियली 1000 बॅक्टेरिया असेल तेव्हा टी इज इक्वल टू 0। यामध्ये किंवा या व्हॅल्यू एक्स इज 1000 सी ई रेस टू पॉवर, टी ची व्हॅल्यू 0 ठेवली तर के इंटू 0 दॅट इज 0, ई रेस टू पॉवर 0, e raised to power 0 means 1, that is c equal to 1000। ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा, x equal to 1000 into e raised to power kt, याला इक्वेशन नंबर 2 द्या। हेच एक्झाम्पल, हेच इक्वेशन आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे। नाउ अगेन गिव्हन दॅट दुसऱ्या कंडिशन मध्ये पहा काय म्हटलं, अँड द नंबर डबल इन 1 आवर, एका तासामध्ये ही बॅक्टेरियाची संख्या डबल होते। अगेन गिव्हन दॅट एक्स इक्वल टू डबल म्हटलाय 2, कि नंबर ऑफ बॅक्टेरिया किती होती इनिशियली 1000, दॅट इज 2000, व्हेन किती तासानंतर म्हटलं ते, व्हेन टी इज इक्वल टू 1 आवर। या व्हॅल्यू पुट इन इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन टू x 2000 इज इक्वल टू 1000 इंटू ई रेस टू पॉवर, टी ची व्हॅल्यू ई रेस टू पॉवर के मिळणार, म्हणजे ज्यावरून ई रेस टू पॉवर के इज इक्वल टू 2। या 2000 1000 मी बघून टाकलं, आपण ते ई इक्वल रेस टू पॉवर के इज इक्वल टू 2। आता नंतर काय म्हटलंय, फाइंड द नंबर ऑफ बॅक्टेरिया, नाउ वी हॅव टू फाइंड नंबर ऑफ बॅक्टेरिया घेतो आपण एक्स, नाउ वी हॅव टू फाइंड एक्स व्हेन टी इज इक्वल टू 2.5 आवर। दिस कॅन बी टर्न एज 2 आणि हा अर्धा, म्हणजे अडीच झाला, अडीच म्हणण्यासाठी आपण 5/2 असं घेऊन टाकूया। ठीक आहे, नाउ फ्रॉम इक्वेशन टू एक्स इक्वल टू, नाउ वी हॅव टू फाइंड एक्स, एक्स इज इक्वल टू 1000 इंटू ई रेस टू पॉवर के टी, तर टी आहे 5/2,
I by 2 into K. That is 1000 into. आता आपले जो e-raise to power K आहे ते e-raise to power K लिहून घ्यायचा पहिल्यांदा. किती लिहावं लागेल तर इक्वेशन बॅलन्स राहील याला 5 by 2 ने गुणून टाकू म्हणजे 5 K upon 2 आहे. That is 1000 into e-raise to power K ची व्हॅल्यू आहे 2. Raise to power 5 by 2. That is 1000 into 2 raise to power 5 by 2 can be written as 2 square into 2 raise to power 1 by 2. That is 1000. 2 square 4 can be written as square root 2. That is 1000 into 4. 4000 into square root 2 ची व्हॅल्यू घ्यायला सांगितलं एक्झाम्पल मध्ये 1.4141. आफ्टर कॅल्क्युलेशन एक्स इज इक्वल टू 4000 याला गुणून टाका म्हणजे आपल्याला मिळेल ते जवळपास 4 × 4 = 16 पुन्हा 5656 एक्स इज इक्वल टू 5656 अँड हिज नंबर ऑफ बॅक्टेरिया आफ्टर द नंबर ऑफ bacteria after 2.5 hours is 5656 is correct. Second example is bacteria increases at the rate proportional to the number of bacteria present. If the original number n double in 3 hours, find in how many hours the number of bacteria will be 4n. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला नंबर ऑफ बॅक्टेरिया विचारला, याच्यामध्ये टाइम विचारला आहे की 4n नंबरचे बॅक्टेरिया किती टाइम मध्ये होईल. जसं आपण पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं की पहिल्यांदा पॉप्युलेशन, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये टाइम, याच्यामध्ये पहिल्यांदा बॅक्टेरिया विचारली बॅक्टेरियाची संख्या, दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये टाइम विचारला आहे. तर लेट एक्स बी द नंबर ऑफ बॅक्टेरिया ऍट टाइम टी, देन द रेट ऑफ इन्क्रीज ऑफ एक्स इज प्रपोर्शनल टू एक्स. फ्रॉम दिस इन्फॉर्मेशन द इक्वेशन इज डी एक्स अपॉन डी टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स. दॅट इज डी एक्स बाय डी टी is equal to kx, where k is constant of proportionality. After solving this equation we get x equal to c e raised to power kt, or equation number 1. इनिशियली आता दिलेल्या ज्या इन्फॉर्मेशन आहे त्याला केअरफुली पहा. इनिशियली काय दिलं आपल्याला, इफ द ओरिजिनल नंबर एन म्हणजे बॅक्टेरियासाठी आपण एक्स व्हेरिएबल घेतला, इनिशियली एक्स इज इक्वल टू एन, देन इनिशियलला टाइम किती दिसते हा 0, म्हणजे ओरिजिनल नंबर एन आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू एन, व्हेन टी इज इक्वल टू 0 put in equation 1 we get x is equal to n c e raised to power t ची व्हॅल्यू 0 ठेवली तर e raised to power 0 that is c equal to n, ही आलेली व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवा. दॅट इज x equal to n into e raised to power kt, याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊ. दुसरं इक्वेशन फार महत्वाचं, पहिलंही महत्वाचं आहे दुसरंही महत्वाचं आहे, कारण यामधूनच आपल्याला नंबर ऑफ बॅक्टेरिया काढायचा आहे, नंबर ऑफ म्हणजे पॉप्युलेशन काढायचं आहे, टाइम पण काढायचा आहे. ठीक आहे, अगेन गिव्हन दॅट आता काय म्हटलं त्याने समोर, इफ द ओरिजिनल नंबर एन डबल इन 3 hours. नाउ व्हेन अगेन गिव्हन दॅट ओरिजिनल नंबर इज किती म्हटलं त्याने डबल, एक्स इक्वल टू ट्वाइस एन, व्हेन किती तासानंतर म्हटलं त्याने t is equal to 3 hours. Now from equation
इक्वेशन टू किती पहा फ्रॉम इक्वेशन टू एक्स इज इक्वल टू ट्वाइस एन इज इक्वल टू एन इंटू ई रेस टू पॉवर के टी टी म्हणजे थ्री दॅट इज थ्री के तर यावरून ई रेस टू पॉवर थ्री के आपल्याला ट्वाइस एन ला एन ने भागलं तर टू मिळेल ठीक आहे नाउ वी हॅव टू फाइंड आता काय म्हटलं त्यांनी फाइंड इन हाऊ मेनी अवर्स नाउ वी हॅव टू फाइंड टी टी व्हेन व्हेन एक्स इक्वल टू फोर एन एक्स इक्वल टू फोर एन असं म्हटलंय नाउ फ्रॉम इक्वेशन टू एक्स इज इक्वल टू फोर एन इज इक्वल टू एन इंटू ई रेस टू पॉवर के टी आपल्याला यावरून टी ची व्हॅल्यू घ्यायची आहे तर यावरून ई रेस टू पॉवर के टी ची व्हॅल्यू मध्ये कळला फोर एन अपॉन एन म्हणजेच फोर आता आपला जो ई रेस टू पॉवर थ्री के आहे याला लिहून टाका ई रेस टू पॉवर थ्री के आपण लिहून टाकलो किती ऍडजस्ट करावं लागेल म्हणजे आपला के टी शिल्लक आहे आणि थ्री पॉईंट शिल्लक झाला पाहिजे के आहे टी अपॉन थ्री 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 कॅन्सल होईल के टी शिल्लक आहे इज इक्वल टू फोर बट वी हॅव ई रेस टू पॉवर थ्री के इज टू याला इक्वेशन नंबर आपण तीन लिहून टाकलो ठीक आहे टू रेस टू पॉवर टी बाय थ्री इज इक्वल टू फोर कॅन रिटर्न एज टू स्क्वेअर बाय थ्री म्हणून आपण आता लॉ ऑफ इंडायसिसने बेस सारखा असेल तर त्याचे पॉवर इक्वल राहतात टी बाय थ्री इक्वल टू टू दिस गिव्स टी इज इक्वल टू सिक्स म्हणजे नंबर ऑफ बॅक्टेरिया फोर एन केव्हा होईल आफ्टर सिक्स अवर अँड इज देअरफॉर द नंबर ऑफ बॅक्टेरिया विल बी 4 n in 6 hour तर हे दोन एक्झाम्पल काळजीपूर्वक पाहायचे अगदी पॅरलल प्रॉब्लेम आहे पॉप्युलेशन काळ सांगितलं असेल किंवा बॅक्टेरियाची ग्रोथ तर दोन्हीसाठी इक्वेशन इथे पी इक्वल टू सी रेस्ट पॉवर के टी दिलेली इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक पाहायची त्या व्हॅल्यू ठेवायच्या इनिशियली अगेन गिव्हन दॅट नाउ वी हॅव टू फाइंड टी ऑर एक्स नाउ वी हॅव टू फाइंड पी ऑर टी म्हणजे पॉप्युलेशन असेल तर पी किंवा टी बॅक्टेरिया असेल तर एक्स किंवा टी तर याप्रमाणे हे एक्झाम्पल सोडवायचे यानंतरचे जे एक्झाम्पल आहेत न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंगचे वगैरे तर ते आपण याच्यानंतरच्या पिरियडमध्ये पाहणार थँक्यू